आमदार डॉक्टर सतीश भास्करराव पाटील यांच्या फॉर्च्युनर गाडीवर जळगावकडे जात असताना रेल्वे ब्रिजवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आली समोरून येणारी ती व्यक्ती मोटरसायकलवर होते आणि हेल्मेट घातलेलं होतं दगड किंवा एखादी टोकदार वस्तू असावी असा प्रत्यक्षदर्शीचा अंदाज आहे जो कोणी हा व्यक्ती होता त्याला दगड समोरच्या काचेला मारायचा असावा परंतु गाडी वेगात असल्यामुळे ड्रायव्हर सीटची काच पूर्णपणे फोडली गे गेली काच फुटला तेव्हा ड्रायव्हरच्या अंगावरती पूर्ण काच होती ड्रायव्हरचा तोल सुटला नाही त्यामुळे मोठा अपघात होण्यापासून ते बचावले अन्यायाविरोधात वाचा फोडणाऱ्या लोकांना नेहमीच अशा प्रकारचा तास सहन करावा लागतो हे कुठेतरी थांबायला हवं अशी जनसामान्यांतून भावना व्यक्त होत आहे